आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत रस्ता गटार कामाचा शुभारंभ. प्रभाग 1 मधील 5 लाखांच्या विकास कामास प्रारंभ. कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक 1 मधील माने गल्ली कुंभार गल्ली येथे गटार व रस्ता कामाचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य आशा माने या होत्या. स्वागत करून प्रास्ताविकात आप्पासाहेब माने यांनी प्रभाग 1 मधील कुंभार गल्ली व माने गल्लीतील नागरिकांसाठी गटार व रस्ता असे एकूण 5 लाख रुपये खर्च करून करण्यात येणार आहे. यासाठी माजी मंत्री वीरकुमार पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुरुदास कुंभार, अनिल चौगुले, संजय डुंब, बुद्धिराज घस्ते, आप्पासो ढोबळे, दिलीप पाटील, उत्तम माने, तात्यासाहेब कागले, सुकांत माने, विलास माने, भीमराव माने, शशिकांत माने, अनिल माने, बशीर गडवाले, झाकीर नायकवडे, जहांगीर कमते, समीर मोमीन, भिकाजी कुंभार, यशवंत कुंभार, सचिन माने, दादू माने, आप्पासो माने, आनंद माने, सदाशिव लोखंडे, गोगा नायकवडे, भीमा माने, मंसूर शेंडुरे, कृष्णात जगदाळे, सिकंदर बागवान, अंजना माने, मालूबाई माने, वंदना माने, शारदा माने, नजीर नायकवडे यांच्यासह अन्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. ग्रामपंचायतीतील वॉर्ड नंबर एक मधील माने, नवाळे, राजपूत, कुंभार अशा सर्व लोकांना या ठिकाणी या कामाचा लाभ होणार आहे. कारण आपल्या विलास मानेंच्या घरापासून ते बसस्टँड सर्कलपर्यंत ही गटर या ठिकाणी होणार आहे आणि या गटरीसाठी एनआरजीमधून 7 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि ताबडतोब या गटरीचं काम चालू करून थोडीशी जी नागरिकांची अडचणीची जी हे झाली होती ती अडचण दूर करण्यासाठी या वॉर्डातील सदस्य आप्पासाहेब माने, त्याचबरोबर गुरु कुंभार, झाकीर नायकवडे, त्याचबरोबर लोखंडे या चारही मेंबरनी सातत्यानं पाठपुरावा करून या कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न